आज आपल्या राज्यामध्ये स्वर्गीय माजी मुख्यमंत्री संभाजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये कृषी साजरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून आपल्या अमेरिकेमध्ये रब्बी पिकामध्ये रब्बी स्पर्धा आज आपल्या विभागाने आयोजित केली होती. त्यामुळे ज्यांनी मोठ्या प्रमाणावर सरासरीपेक्षा जास्त उत्पादन करून अशा आमच्या सर्व शेतकरी बांधवांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्या कोणत्याही तालुक्याच्या वतीने स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांना अभिवादन करतो. आज खरं तर आपला देश आला आहे त्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यामध्ये विकारण्याचे प्रणिती नाईक साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक धोरणं असतील, अनेक निर्णय असतील. शेतकरी बांधव खरं तर शेतीने निसर्गावर अवलंबून असते. आणि जो कष्ट करतो काम मिळतो असा शेतकरी उभा राहिला पाहिजे. शेतकरी जगला तर देश जगेल. आणि अन्नधान्य करत आपला शेतकरी आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला पुरवत असतो. आणि त्याचं शेती चांगली पिकली, त्याचं उत्पादन वाढलं, तर एकूणच अन्नधान्याच्या बाबतीत आपला राज्य आणि देश दिला आहे. परंतु शेतीबरोबर त्याला शेतीपूरक उद्योग व्यवसाय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. लोकांची शेती असेल, ठिबक सिंचन असेल, छोटी पावसाच्या आणि निसर्गाच्या धरीवर सर्व शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते. त्यांनी निसर्ग साथ देतो, निसर्ग साथ देत नाही. त्याचबरोबर येणारं उत्पादन खर्च आणि कधी कधी शेतकऱ्याला मिळत नाही. यासाठी केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना असतील, अनेक निर्णय असतील. परंतु कधी त्यामध्ये यश मिळतं, कधी अपयश येते. शेती शेतीमध्ये पाणी वीज मूलभूत प्रश्न असतात. आणि ही सर्व गोष्टी आपण सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आणि या ठिकाणी शेती चांगली शेतकऱ्यांची पिकवली जाते. विशेषतः म्हणजे भावाचा प्रश्न सातत्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना मानवानं येतो. त्यामध्ये केंद्र आणि मोदी सरकारांच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय आपले भावाच्या बाबतीत या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचबरोबर दूध प्रक्रिया उद्योग असेल, त्याचबरोबर शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, हे शेतीला जोडधंदा दिला. शेतकऱ्यांचा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला असेल, कुटुंबाला एक चांगल्या प्रकारचा प्रत्येक या ठिकाणी लागू शकतो. शेवटी शेतकरी जगला पाहिजे हीच सरकारची या ठिकाणी. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले, कायदे केलेले आहेत, ज्या अनेक चांगल्या बाजू आहेत. परंतु शेवटी माध्यमांकडे किंवा एक विरोध म्हणून मोदी साहेबांच्या निर्णयाला विरोध करणं या कायद्यांबद्दल वेगवेगळे मतांतर आहे की आपापली भूमिका विरोधी पक्ष या ठिकाणी मांडत असते. त्याच्यावर अनेक आंदोलनं झालं आहे. बऱ्याचदा सरकार केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं की आपण चर्चेला बसूया, परंतु पुढे त्याला एक राजकारण हेतून प्रेरित होऊन या गोष्टीकडं बघितलं जाते. त्यामध्ये हिंसक वळण या आंदोलनाला लागलेला आहे. शेवटी आपल्याही राज्याने मागच्या काळात बाबासाहेबांच्या माध्यमातून कायदा आपल्या राज्यात पूर्वी होता, परंतु यामध्ये काही बदल काही सूचना या ठिकाणी सुचवल्या असतील तर निश्चितच केंद्र सरकार त्याचं स्वागत करेल. ते त्यामध्ये